नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन विषय, एक नवीन आशय आणि वेगळ्या सिच्युएशनवर, वेगळ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण बीएड ऍडमिशनच्या संदर्भातली माहिती आपण पाहत आहोत आणि आता नुकताच सेकंड राऊंड जो आहे तो जवळ आलेला आहे. आता सेकंड राऊंडला जाण्यापूर्वी आपण कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी एक मला सामान्य प्रश्न विचारलेला आहे, तो असा आहे की सर, जर फायनल मेरिट लिस्ट मध्ये असेल किंवा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट मध्ये असेल जर आमचं नाव येत असेल तर याचा अर्थ असा आहे की आम्हाला कॉलेज मिळणार आहे. तर नक्कीच याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल किंवा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल तर याचा अर्थ केवळ कन्फर्मेशन असा आहे, याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कॉलेज अलॉटच होणार आहे. यासारखेच अनेक प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत आणि या प्रश्न या पार्श्वभूमीवर आता आपण सेकंड राऊंडला जो जाणार आहोत तर त्या निमित्त आपण कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे याच माहितीचा उहापोह जो आहे किंवा माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे आहे ते मिळत राहतील. तर आजचा प्रश्न असा आहे की सेकंड राऊंडला जाताना आपण कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 24 फेब्रुवारीला जो आहे 24 डेटला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी आहे ती लागलेली आहे आणि 25 ते 27 हा जो कालावधी आहे किंवा ही जी गोष्ट आहे त्या दरम्यान जी आहे फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागलेली आहे. हा सर्व प्रवास जो आहे हा जानेवारी महिन्यातला आहे, फेब्रुवारी महिन्यातला नाही. 24 जानेवारीला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागली, त्यानंतर 25 ते 27 या दरम्यान आपण काही ग्रीव्हेन्सेस जे आहेत ती आपण पूर्ण केलेली आहे. आता ही त्रुटी दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी केली नसेल तर त्यांना येणाऱ्या ज्या काही सेकंड राऊंड आहे त्या सेकंड राऊंडमध्ये थोडा अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागू शकतो. फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 3 फेब्रुवारीला लागणार आहे आणि 3 फेब्रुवारीला लागल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला चेक करणं त्यामध्ये आवश्यक आहे, तुमचं नाव त्या ठिकाणी असेल किंवा मेरिट स्टेटस त्या ठिकाणी असेल पुन्हा एकदा चेक करणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ग्रीव्हेन्सेस जो काही अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये जे काही सांगितलेलं असतं, जे स्टेटस दिलेलं असतं, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी आपले ग्रीव्हेन्सेस पूर्ण करत नाही किंवा डिस्क्रिप्शन्सही पूर्ण करत नाही, मग असे सर्व विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये येतीलच, याची शाश्वती खूप कमी असते. त्यामुळे पुन्हा एकदा मेरिट जो आहे तो मेरिट त्या ठिकाणी बदलण्याचा शक्यता फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं किमान आपलं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे की नाही हे सुद्धा चेक करणं त्या अनुषंगाने आवश्यक आहे. आता हे चेक केल्यानंतर जे काही 7 तारखेला कॉलेज अलॉट होणार आहे, 7 तारखेला कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्या संदर्भातली माहिती जी आहे अनेक विद्यार्थ्यांना SMS द्वारे येते किंवा अनेक जणांना ती लॉग इन आयडी मध्ये सुद्धा येते. आता जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे लॉग इन आयडीला तर त्या रजिस्टर मोबाईलवरच तो मेसेज त्या ठिकाणी येऊ शकतो. मात्र या दरम्यान जर काही मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा तुम्ही रिचार्ज केलेला नसेल किंवा SMS तुम्ही पाहत नसेल तर या कालावधीमध्ये ही सवय लावणं आवश्यक आहे. किमान आलेला SMS वर एक नजर त्या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. जर मोबाईल हरवला किंवा गहाळ झालेला असेल तर तो मेसेज मिळू शकत नाही. जर अशी सिच्युएशन तुमच्या समोर असेल तर तुम्ही वारंवार लॉग इन आयडी मध्ये जाऊन पाहणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती लॉग इन आयडी मध्येच त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. हा एक महत्वाचा भाग जो आहे तो या निमित्ताने मेन्शन करणं अपेक्षित आहे. आता जर तुम्हाला कळालेलं असेल की आपला नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे तर सगळ्यात एक महत्वाचं की तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहे जे यापूर्वी ई व्हेरिफिकेशन झालेलं आहे किंवा ई स्क्रुटिनी त्या डॉक्युमेंटची झालेली आहे, तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आणि ई कॅप राऊंडने सुद्धा हे म्हटलेलं आहे की ई स्क्रुटिनी म्हणजे हे फुल प्रूफ व्हेरिफिकेशन नाही, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला जाऊन प्रत्यक्षात ते ई व्हेरिफिकेशन जे आहे डॉक्युमेंटचं ते त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. कारण त्याचा अर्थच तो आहे किंवा ई स्क्रुटिनी हे काही फुल प्रूफ त्या ठिकाणी राहत नाही. ज्या महाविद्यालयामध्ये तुमचा नंबर लागलेला असेल जेव्हा तुम्ही रिपोर्टिंगला जाल त्यावेळेस तुमचे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि सगळ्या डॉक्युमेंटचा जो काही फोटोकॉपीज जो आहे, इमेज जी आहे डिजिटल, ती सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घेणं अपेक्षित आहे. सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून त्याची यादी तुमच्या मेलवर किंवा गुगल ड्राईव्हवर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असणं अपेक्षित आहे.
कारण अनेकदा ऍडमिशनला डॉक्युमेंट दिल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिपसाठी सुद्धा ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी महत्त्वाचे लागतात. त्यामुळे त्यांच्या ज्या काही सॉफ्ट कॉपीज ज्या आहेत, डिजिटल कॉपीज ज्या आहेत, तर त्या तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे. शिवाय प्रत्येक डॉक्युमेंटचा 3 बंच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 3 बंच झेरॉक्सचा तुम्ही अटेस्टेड करून ठेवणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आधार कार्ड असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट असेल जे कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेपवर आपण वापरलेले आहेत, अशा सर्व डॉक्युमेंटची सुद्धा त्या ठिकाणी झेरॉक्स असणं अपेक्षित आहे. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म असेल किंवा त्या ठिकाणी हॉल तिकीट असेल किंवा स्कोअर कार्ड असेल किंवा तुम्ही जी काही ऑप्शन्स दिलेली आहेत त्या ऑप्शन्सची प्रिंटआउट त्या ठिकाणी असेल, तर अशा सर्व डॉक्युमेंटची एक प्रकारे झेरॉक्स कॉपीज ज्या आहेत 2-2, 3-3 प्रतीमध्ये तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. कारण ते महाविद्यालयामध्ये काही डॉक्युमेंट्स झेरॉक्सच्या प्रतीने सुद्धा काही कॉलेजेस ती मागू शकतात आणि कॉलेजेस ती मागतात, त्यामुळे तुमच्याजवळ त्या कॉपीज ज्या आहेत त्या ठेवणं अपेक्षित आहे. आता हा सगळा महत्त्वाचा भाग केव्हा करायचा आहे, जेव्हा तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग कराल. आणि रिपोर्टिंग ताबडतोब करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण जर रिपोर्टिंग त्या ठिकाणी करत नसू तर ती सुद्धा अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि आपल्याला हे सर्व करायचं आहे 7 तारखेला, 7 फेब्रुवारी 2022 ला, कारण त्यानंतरच तुम्हाला कॉलेज जे आहे ते अलॉट त्या ठिकाणी होणार आहे. एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारलेला आहे की सर, स्कॉलरशिपच्या डेट ज्या आहेत त्या अनेकदा बदलत असतात, मग आम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म कधी भरायचा किंवा शेवटची तारीख ही आहे? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या कॅप राऊंडचे जे ऍडमिशन जे आहेत ते अनेक प्रोफेशनल कॉलेजेसला लागू आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रोफेशनल कॉलेजच्या ऍडमिशनची लास्ट डेट जी आहे ती पुढे पुढे जात असते, त्या त्या अनुषंगाने स्कॉलरशिप विभाग जो आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कॉलेजच्या डेट सुद्धा एक्सटेंड करीत राहतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं कॅप राऊंड थ्रू सेकंड राऊंडला जेव्हा ऍडमिशन होईल आणि ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात एक महत्त्वाची प्रोसिजर त्या ठिकाणी करायची आहे, तर ती स्कॉलरशिपचा फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरायचा आहे. स्कॉलरशिपसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही ऑलरेडी कॉलेजमध्ये सबमिट केलेले असतात, त्यामुळं पुन्हा एकदा कॉलेजमध्ये काढून तिचे फोटो किंवा झेरॉक्स काढणं हे शक्य होत नाही. त्यामुळं अशा सर्व डॉक्युमेंटची जी काही डॉक्युमेंट्स असतील तर त्याचे फोटो कॉपीज जे आहेत तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा झेरॉक्स रूपाने ठेवणं अपेक्षित आहे. 14 फेब्रुवारीनंतर, म्हणजे 14 फेब्रुवारीनंतर जे काही वॅकंट सीट आहे त्या वॅकंट सीट तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळणार आहे. आता ह्या वॅकंट साईट वेब ह्या कशासाठी असतात? ज्यांचा क्रमांक लागला नाही अशा सर्व विद्यार्थी वॅकंट सीट पाहू शकतात, आणि एखाद्या कॉलेजमध्ये जर जागा असेल तर पुन्हा एकदा कॉलेज राऊंडसाठी त्या ठिकाणी जाऊ शकतात. कॉलेज राऊंड जो आहे तो 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन्स फॉर्म त्या ठिकाणी फिलअप करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्यांनी वॅकंट सीटकडे आणि कॉलेज राऊंडचं रजिस्ट्रेशन किंवा जे काही ऑप्शन्स तुम्ही भरणार आहे त्या ऑप्शन्स काळजीपूर्वक पुन्हा एकदा भरणं अपेक्षित आहे. कॉलेज राऊंड नंतर जी काही जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती प्रत्येक कॉलेजच्या बोर्डवर आणि त्याच्या वेबसाईटवर आणि इव्हन कॅप राऊंडच्या वेबसाईटवर सुद्धा 22 फेब्रुवारीला ती पब्लिक होणार आहे. आणि तुम्हाला ऍडमिशन जे घ्यायचं आहे ते 23 आणि 26 फेब्रुवारीच्या दरम्यान. त्यामुळे डेट लक्षात घ्या की तुम्हाला कॉलेज राऊंडचं ऍडमिशन जे आहे ते 23 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान घ्यायचं आहे. मात्र त्या अगोदर बरीच मोठी प्रोसिजर तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि बी एडचं ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती 28 फेब्रुवारीनंतर त्या ठिकाणी कन्सिडर होणार नाही. तर ही सर्व माहिती यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही किमान अलर्ट राहणं आवश्यक आहे. आणि या संदर्भातली माहिती सेकंड राऊंडला जाताना तुम्ही कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. जर तुम्हाला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर यासारखाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला परवानगी द्या. मात्र जाता जाता एक विनंती, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा एकदा परवानगी. जय हिंद, जय भारत.